जय शिवराय मित्रांनो, आज रविवार आणि बरेचसे रायडर रविवारी राईडला निघतात आणि मी कंपनी जायचं असल्यामुळं सेकंड शिफ्ट आहे आणि त्यामुळं मी जातो शॉर्ट राईडला, एकदम शॉर्ट, एवढी शॉर्ट. आणि आजी सकाळ सकाळ मॉर्निंग वॉकला जबरदस्त स्पीड लागतं. पेट्रोल पंप बंद, कॉम्प्रेसर पण बंद असावा. नमसी नमसी मुमझम जाता मित्राची वाट बघायला तिथं थांबावं लागेल. गाडी बंद आला. आणि काल जे बोललो होतो आणि तेच झालं. हा निकालाच घेऊन आला, तुझी बाईक घेऊन नाही येता यायला त्याला त्याला बोललो तरी मी. ए पायवा हेटवना डॅम, हेटवना डॅम. तू है सफर मेरा. आंबे आले बाजारात. सकाळ गोष्ट अशी आहे ना की माणसाला खूप एनर्जेटिक असते. माणूस एवढा एनर्जेटिक असतो पण त्या माणसाचं लोक बऱ्याच वेळा झोपून पळ घालवतं. जसं मी साधारणतः 6 वाजेपर्यंत उठतो, 6 वाजेपर्यंत माझं होतं पण माझी शिफ्ट चेंज होत असते त्याच्यामुळे मी सारखं माझं रुटीन ऑलमोस्ट कोलॅप्स होत असतो. सगळं वाट लागते. हा हे समोर जो झाडी आहे त्याच्यामुळे व्ह्यू एवढा खतरनाक येतोय ना भाई. काय सुंदर, अति सुंदर. पप्पी नव्हता तो कुत्र्या, कुत्रा होता मोठा झालेला ढोर पांच. छे बजरंग बली, आमची पेंटची लोक एक केवढं सुंदर काम करून ठेवतात. रस्त्याच्या बाजूला असलेली ही रेलिंग आणि रेलिंगवर बांधलेल्या पिशव्या, कचऱ्याच्या पिशव्या. अरे काय पण करा, काय करून ठेवता हे. 80, 83, 85, 6 gear, 90, 100, 104, 112, 16. त्याने एक गोष्ट एक्सपिरियन्स केलं. आपल्या मनातल्या ज्या दुःखद गोष्टी आहेत ना, दुःख म्हणजे आपण ज्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो, अशा गोष्टी आहेत ना आपल्या जवळच्या मित्राला पण सांगून येत. म्हणजे त्याचं रिझन त्याला सांगण्याबद्दल नाही आहे, नाहीतर आपण तो भेटल्यानंतर त्या गोष्टी त्याला त्या सारख्या सांगत राहतो. साधारणतः हाय समोर बसलात ना, हे माझे बेस्ट फ्रेंड आहेत, आता यांना ऑलमोस्ट गोष्टी माझ्या माहिती आहेत. पण जेव्हापासून मला ही गोष्ट क्लिक झालं ना की आपले दुःख गोष्टी शेअर केल्या तर त्याच गोष्टी आपण त्यांना सांगत होतो सारख्या सारख्या, मग ते विषय सारखे निघत राहतात. त्यांचं डिप्रेशनमध्ये कन्व्हर्शन होतं. तो मित्र बोला अरे जाऊ दे रे, सोडू दे, काय नाही होत, हृदय सगळ्यांच्या बाबतीत होत राहतं. ह्या गोष्टी तो बोलत राहणार, त्या हे माहिती आपल्याला की ही गोष्टी ते सांगणार. त्या सांगायचंच नाही, स्वतःपर्यंत ठेवायचं. जेव्हा गोष्टी स्वतःपर्यंत ठेवाल ना त्या लवकर संपून जातात. हा मी एक खूप एक्सपिरियन्स केलं. Peace.
ओपलिंग का होते वेट कमी असल्यामुळे ओपल होते का कळत नाही. 127 वन मोर टाइम द गर्ल्स गोज डाऊन गिअर अँड सणम रे सणम रे तेरा सणम हुआ रे माझा पाय मागत होता 33 143 गाडी ओपलिंग नाव इट्स ओपलिंग व्हाय आय डोंट नो. माझं वेट कमी आहे म्हणून किंवा जी एअरची डॉर्ग आहे ना ती सगळी माझ्यावर येते त्याच्यामुळे असेल. सेफ्टी असेल जरीच नसलं म्हणून मी जेवढी रिक्स घेणार नाही बट पंक्चर हे टाय हे जे लायनिंग आहे ना पूर्ण रस्त्यावर त्याच्यामुळे ती ओव्हर जास्त करत होती. आय वॉन्ट टू चेक एअर आय थिंक सो. आमच्या परम मित्रांसाठी भजी कुठे दिसते बघूया. भजी भेटली तर भज्या करून खाऊया. भज्या 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 हे माझे शुभुजगम शुभुम काय माहिती काय बोलतात पण ते आलं आहे माझ्या सध्या पण ठीक आहे जरासा करू शकतो. अरे ए ए ए आय एम सॉरी सॉरी बेबी सॉरी राग नको मानू. लाला 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 फ्रेंडशिपचा खेळ सारा थोडं लेट झालं इकडे सनराईज बघायला पण ठीक आहे. हे सनराईज ठीक आहे थोडस भजी घ्यायची आहे. भजी कुठे भेटेल इथे गोष्टी इथे पुढे तर नाहीतच आहेत. ऑन शेट नाही मिळाली पुढे हे पण बंद आहे पावभाजी सेंटर सेंटर बा पण यार सोडायला लागलं तर वेळ जाईल रे. सोड जस्ट घुमिंग 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 सुंदर सुंदर सफर सुहाना सुंदर सुंदर दिल को भाए ये जगह मेरे को सुंदर सुंदर ये सफर बड़ा सुंदर सुंदर. ये एक लोकेशन दिख रहा है भाई वो सब साग की झाड़े भाई और झाड़ों में लेके जाके उनको फोटोशूट करवा सकते हैं. अभी ये इन्होंने बंद करके रखा है तो हमको अंदर जाने का परमिशन मिल गया अगर नहीं मिलेगा देखना पड़ेगा. भाई ऐसा मत करो रे बाबा. डुम 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 कुतू कुतू माग लागला ना पालाची वेलेल मला मागच्या वेळी इथे मी कार लावलेली आणि मला भीती वाटत होती काल माझी रिव्ह असेल काय करणार माणसाचे डो विचार एवढे एवढे पुढे जातात ना कधी कधी की ते प्रमाणाच्या बाहेर असतात पण ठीक आहे. आता काय करणार विचार करावं लागतं अशा गोष्टींचा नाही तर स्वतःच्या गोष्टींची वाट लागू शकते. आणि आपण या बॉडी जवळ डॅमवर आलं गाडी वरती टाकलंय आणि हा डॅमचा व्ह्यू खतरनाक. तिकडे एक काहीतरी आहे की जे समजून न येत आहे. छान दिसतं एकदम सुंदर 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 खूप सुंदर. आता अशी गाडी खालती टाकायची इच्छा होते पण मी नाही करू शकत भावा. सिल्लाचे दरगण मनाचे स्वर्गण राणी ठेवीन तुला दुसरी बात सारी खुशिया देईन तुला ये दिल्लाचे दरगण मनाचे स्वर्गण. डॅमवर ये अशी गाडी लावायला एवढी मजा येते ना भाऊ. ए
माग 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 अरे यार फोटो काढायचं. हा हा या वॉलची लास्ट बाउंड्री आहे आणि इथून जे ड्रेनचं पाणी जातं ना ते या बाजून इकडून इकडे इकडे जातं. याला सोलार पॅनल आहेत, कॅमेरे लावलेत, कॅमेरे लावलेत, बगळे आहेत, बगळी आहेत कॅमेरे, ते पण 360 डिग्रीमध्ये रोटेट करणारे आहेत. हो 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 ही बॉडी अशी आहे, भेंडी जबरदस्त, जाम मोठे जायला फोटोमध्ये व्हिडिओमध्ये जाम छोटे दिसतात. सगळं एरिया एकदम भारी वाटते. हा हायड्रॉलिक वगैरे मुवमेंटवाले असतील हे डरुली. आणि हे आहे अच्छा, म्हणजे इथनं असं पाणी भुजिंग भुजिंग नंतर मग ओव्हरफ्लो होणार. टबंग टबंग जबरदस्त आहे रे. चला बघायला. ल्युमिनस सोलार आहे माहिती मला रे. डोंगराव भगवा झेंडा आयला